नमस्कार, मी अंकिता आणि आपलं स्वागत आहे स्मार्ट टिप्स मराठीमध्ये। आज मी तुमच्यासोबत उन्हाळ्यात उपयोगी पडणाऱ्या काही टिप्स शेअर करणार आहे, त्यामुळे तुमचं उन्हाळ्यातलं रोजचं काम खूप सोपं होईल। चला तर मग व्हिडिओला सुरू करूया। उन्हाळा आला की थंड पाणी पिल्याशिवाय तहान भागत नाही। मग अशा वेळेस एखाद्या वेळी आपण बाहेर जातो आणि थंड पाण्याची बॉटल सोबत घेऊन गेली तर मग ती काही वेळाने गरम होते। मग अशा वेळेस मी एक हॅक शेअर करणार आहे, तो जर हॅक तुम्ही फॉलो केला तर तुम्ही दिवसभर थंड पाणी पिऊ शकता। यासाठी तुम्हाला अशी कोणतीही प्लॅस्टिकची बॉटल घ्यायची आहे आणि त्यामध्ये एवढं पाणी भरून घ्यायचं आहे। इथे तुम्हाला पूर्ण बॉटल भरायची गरज नाही आणि त्या बॉटलला असं आडवं करून फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं आहे आणि जसं अर्ध्या एका तासांनी त्या बॉटलमध्ये बर्फ जमेल आणि त्यानंतर तुम्हाला ती बॉटल काढून घ्यायची आहे। इथे तुम्ही बघू शकता बॉटलच्या एक साईडला बर्फ जमलेला आहे आणि एक साईडची बॉटल पूर्णपणे खाली आहे। अशी बॉटल जर तुम्ही बाहेर जाताना घेऊन गेली तर जेव्हाही तुम्हाला तहान लागली तर फक्त तुम्हाला त्यात नॉर्मल पाणी टाकायचं आहे आणि तुम्ही केव्हाही थंड पाण्याचा आस्वाद घेऊ शकता। आपण बऱ्याचदा काय करतो की पूर्ण बॉटलमध्येच बर्फ जमवतो, त्यामुळे काय होते कित्येकदा बर्फ जर लवकर मेल्ट झाला नाही तर मग पाणी निघायलाही प्रॉब्लेम होते आणि डायरेक्ट बर्फाचं पाणी पिणं तेही शरीराला हानिकारक असते। कित्येकदा तुम्ही बघितलं असेल की आपण मार्केटमधून कोल्ड्रिंकची बॉटल विकत आणली की ती मग थंड करायला खूप वेळ जाते, तर अशा वेळेस हा हॅक तुम्ही ट्राय करू शकता। तुम्हाला काय करायचं आहे, एखादी कापड घ्यायचं आहे आणि त्याला पाण्यातून काढून सर्वप्रथम चांगल्या प्रकारे पिळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तो कापड आपल्याला त्या बॉटलवर चांगल्या प्रकारे रॅप करून घ्यायचं आहे आणि नंतर ही बॉटल तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून द्या। काही मिनिटाच्या आतच तुम्ही बघाल की ही बॉटल खूप चांगल्या प्रकारे थंड झालेली असेल। हा सेम हॅक तुम्ही पाण्याच्या बॉटलवर सुद्धा ट्राय करू शकता। उन्हाळा म्हटला की माशा मच्छर मुंग्यांचे प्रमाण खूप वाढते। कित्येकदा काय होतं की आपल्या घरात एखादे पाहुणे आले आणि आपण त्यांना नाश्ता देत आहोत किंवा एखाद्या कोल्ड्रिंकचे ग्लासेस देत आहोत, त्यावर मासे येऊन बसतात आणि ते दिसायलाही चांगलं दिसत नाही, तर अशा वेळेस तुम्ही हा हॅक ट्राय करू शकता। त्यासाठी तुम्हाला एक निंबू घ्यायचा आहे आणि काही लवंग घ्यायचे आहे। निंबूला सर्वप्रथम दोन भागात या प्रकारे कट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जे लवंग घेतलेले होते ते त्या निंबूमध्ये आपल्याला लावायचे आहे आणि एखाद्या वेळेस आपल्याकडे पाहुणे आले किंवा आपण जेवण करताव किंवा कोणाला नाश्ता सर्व करताव तर अशा वेळेस हा निंबू आपल्याला तयार करायचा आहे आणि एखाद्या साईडला ठेवायचा आहे। यातून जी तिखट ते स्मेल निघते त्यामुळे त्या माशा तुमच्या जवळपासही फिरणार नाही आणि त्यानंतर हा निंबू तुम्ही बाहेर न फेकता फ्रीजमध्ये पण स्टोअर करू शकता, त्यामुळे फ्रीजमध्ये जो घाणेरडा स्मेल येतो तो सुद्धा नाहीसा होईल। उन्हाळा आला की आपल्या चेहऱ्यावर शरीरावर सुद्धा टॅनिंग व्हायला सुरुवात होते। कित्येकदा आपण उन्हात बाहेर जातो आणि त्यानंतर घरी येऊन बघितलो की चेहरा आपला काळा पडलेला असतो, मग अशा वेळेस एखादी फेसबॅग बनवायला सुद्धा आपल्याला कंटाळा येते। तर मग अशा वेळेस एक मस्त टिप शेअर करणार आहे, जी जर तुम्ही एकदा तयार करून घेतली की ती फक्त तुम्हाला एकदा फ्रीजमधून काढायची आहे आणि आपल्या फेसवर अप्लाय करायची आहे आणि त्यानंतर फेस थंड पाण्याने वॉश करून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघाल की त्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर किती ग्लो आलेला असेल आणि चेहऱ्यावरची जेवढी टॅनिंग असेल ती पूर्णपणे गेलेली असेल। चला तर बघूया की हा फेस पॅक कसा तयार करायचा। यासाठी तुम्हाला ॲलोवेरा घ्यायचा आहे, इथे मी होममेड ॲलोवेरा जेल घेतलेला आहे। तुम्ही वाटेल तर मार्केटमधलासुद्धा ॲलोवेरा जेल घेऊ शकता। त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला एक मिक्सीचा पॉट घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपण सर्वप्रथम ॲलोवेरा जेल ॲड करायचा आहे। त्यानंतर आपण इथे ॲड करणार आहोत अर्ध्या लिंबाचा रस। त्यानंतर आपल्याला इथे थोडीशी हळद ॲड करायची आहे आणि हे मिश्रण मिक्सीला फिरवून घ्यायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता आपलं मिश्रण रेडी आहे। त्यानंतर तुम्हाला जो बर्फाचा ट्रे असतो तो घ्यायचा आहे आणि त्यामध्ये हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हा ट्रे फ्रीजरमध्ये स्टोअर करायचा आहे जिथपर्यंत यामध्ये बर्फ जमत नाही। तुम्ही इथे बघू शकता खूप चांगला आपला बर्फ जमलेला आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक झिपलॉक बॅग घ्यायची आहे आणि त्या झिपलॉक बॅगमध्ये हे बर्फ काढून तुम्हाला फ्रीजरमध्ये स्टोअर करायचं आहे आणि हा आपला इन्स्टंट फेसबॅग रेडी आहे। जेव्हाही तुम्हाला उन्हातून बाहेर आल्यावर फेसबॅग बनवायचा कंटाळा येत असेल तर तुम्ही हा इन्स्टंट फेसबॅग अप्लाय करू शकता। उन्हाळा आला की कपड्यावर घामाचा वास येऊ नये म्हणून आपण परफ्यूम अप्लाय करतो, पण परफ्यूमचा जो वास आहे तो पूर्णपणे दिवसभर टिकत नाही, तर यासाठी सुद्धा एक मस्त हॅक शेअर करणार आहे। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जेव्हाही तुम्ही कपडे प्रेस कराल तर ते कपडे डायरेक्टली प्रेस न करता तुम्हाला काय करायचं आहे, एका वाटीत किंवा एका मगमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये परफ्यूम टाकायचं आहे।
आणि जेव्हाही तुम्हाला कपडे प्रेस करायचे आहे, प्रेस करायच्या पहिले जसं तुम्ही कपड्यावर नॉर्मल पाणी टाकता तसंच हे परफ्यूमवालं पाणी तुम्हाला कपड्यावर टाकायचं आहे आणि त्यानंतर जर तुम्ही प्रेस केली तर त्याचा जो सुगंध असेल तो दिवसभर टिकेल आणि त्यामुळे तुमच्या कपड्यातून जो घामाचा वास येतो तो सुद्धा येणार नाही. खूप युजफुल हॅक आहे फ्रेंड्स, आवडला तर नक्की ट्राय करा. कित्येकदा काय होतं की उन्हाळ्यात आपल्याकडे वेळेवर पाहुणे आले की मग शरबत बनवायला येतो कंटाळा, मग अशा वेळेस तुम्ही हा हॅक ट्राय करू शकता. तुम्हाला काय करायचं आहे, सर्वप्रथम लिंबाचा रस काढायचा आहे. इथे मी 4 ते 5 लिंबाचा रस काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा लिंबाचा रस जो आपला बर्फाचा ट्रे असतो त्यामध्ये टाकायचा आहे आणि फ्रीजरमध्ये स्टोअर करायचा आहे आणि जेव्हाही पाहुणे आले तर तुम्हाला फक्त काय करायचं आहे की एका ग्लासात हा आईस क्यूब टाकायचा आहे आणि तुमचा इन्स्टंट शरबत रेडी आहे. जर तुम्ही वर्किंग लेडीज असेल तर हा हॅक नक्की ट्राय करू शकता. आणि त्याचप्रमाणे जर तुम्हाला इन्स्टंट सिकंजी जर बनवायची असेल तर त्यासाठी तुम्हाला एक मिक्सीचं पॉट घ्यायचं आहे आणि त्यामध्ये काही पुदिन्याचे पाने ॲड करायचे आहे. त्याचबरोबर थोडासा लिंबाचा रस, जिरा पावडर आणि थोडासा मीठ आणि चाट मसाला टाकायचा आहे आणि हे मिश्रण मिक्सीला फिरवून घ्यायचं आहे. हे मिश्रण फिरवताना मी थोडंसं पाणीसुद्धा ॲड केलं होतं. त्यानंतर जो आपला बर्फाचा ट्रे आहे त्यामध्ये सुद्धा हे मिश्रण ॲड करायचं आहे आणि फ्रीजरमध्ये स्टोअर करायचं आहे. आणि त्याचबरोबर जर तुम्हाला ही शिकंजी गोड करायची असेल, कारण जर तुम्ही वेळेवर साखर घातली तर मग ती विरघळायला वेळ लागते, तर अशा वेळेस जर तुम्ही साखरेचं पाणी तयार करून ठेवलं किंवा साखर मिक्सरमधून काढून ठेवली तर ते काम तुम्हाला इझी पडेल. आणि इथे तुम्ही बघू शकता आपले आईस क्यूब रेडी आहे. फक्त तुम्हाला हे जे क्यूब आहे ते काढायचे आहे आणि एका एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवायचे आहे. आणि जेव्हाही पाहुणे आले आणि तुम्हाला जर शिकंजी किंवा सरबत बनवायला कंटाळा येत असेल किंवा तुम्ही बाहेरून आले तर कित्येकदा थंड प्यायची इच्छा होते आणि जर घरात कोल्ड्रिंक नसेल तर तुम्ही हा हॅक त्यावेळेस नक्की ट्राय करू शकता. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, फ्रीजमधले आईस क्यूब काढायचे आहे आणि त्यात पाणी ओतून तुमची इन्स्टंट शरबत रेडी आहे, इन्स्टंट शिकंजी रेडी आहे. आय होप फ्रेंड्स तुम्हाला हा हॅक आवडला असेल तर कमेंटद्वारे नक्की कळवा. उन्हाळा आला की कच्चा कांदा सलादमध्ये खाण्याचं प्रमाण वाढते, तर त्यामुळे काय होते कित्येकदा जर आपल्याला बाहेर जायचं असलं तर मग तोंडातून स्मेल येण्याचा चान्स असतो, त्यामुळे आपण कच्चा कांदा खाणे खूपदा इग्नोर करतो. तर अशा वेळेस तुम्ही हा हॅक ट्राय करू शकता. त्यासाठी तुम्हाला कांद्याचे या प्रकारे स्लायसेस करून घ्यायचे आहे आणि मग त्यानंतर एक एअरटाईट कंटेनर घ्यायचा आहे आणि त्यामध्ये या कांद्याचे स्लाइस टाकायचे आहे. त्यानंतर यामध्ये आपण ॲड करणार आहोत थोडंसं विनेगर. तुम्हाला इथे विनेगर थोडंसंच ॲड करायचं आहे आणि त्यानंतर ही बॉटल पूर्ण पाण्याने फिल करायची आहे. या कांद्याचा यूज तुम्ही मिनिमम 15 दिवस आरामशीर करू शकता. वाटेल तर तुम्ही याला फ्रीजमध्येही स्टोअर करू शकता आणि हा खायला खूप टेस्टी पण लागतो आणि खाल्ल्यानंतर तोंडाची स्मेलसुद्धा येत नाही. उन्हाळा आला की खूप थकल्यासारखं वाटते. उन्हातून आलं की या प्रकारची एनर्जी ड्रिंक आपण घ्यायला पाहिजे. कित्येकदा लहान मुलंसुद्धा शाळेतून आल्यावर थकल्यासारखं फील करतात, तर अशा वेळेस तुम्ही त्यांना या प्रकारची ग्लुकोन डी आईस्क्रीम बनवूनसुद्धा देऊ शकता. त्यासाठी तुम्हाला असा कोणताही ग्लास घ्यायचा आहे आणि त्यामध्ये 1 चमच ग्लुकोन डी पावडर ॲड करून त्यात पाणी ॲड करून या प्रकारे जर आईस्क्रीम फील करून जर तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवली तर खूप चांगली होममेड आईस्क्रीम तयार होते. त्याचप्रमाणे तुम्ही घरी ओरिओ आईस्क्रीम पण तयार करू शकता. यासाठी तुम्हाला फक्त या ओरिओ बिस्किटला या प्रकारे क्रश करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं दूध ॲड करून 1 चम्मच जर ॲड करून तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवला तर काही वेळातच तुमची होममेड ओरिओ आईस्क्रीमसुद्धा तयार होते आणि हीसुद्धा खायला खूप टेस्टी लागते. या व्यतिरिक्त जर उन्हाळ्यात तुम्हाला आपलं घर थंड ठेवायचं असेल तर बेडवर कॉटनचीच बेडशीट स्प्रेड करायची. जेवढे लाईट कलर असेल ते घरात ॲड करायचा प्रयत्न करायचा. आणि या व्यतिरिक्त जर इनडोअर प्लांट्स असेल तुमच्याकडे तर जास्तीत जास्त इनडोअर प्लांट घरात लावण्याचा प्रयत्न करायचा. त्यामुळे ऑक्सिजन नेहमी आपल्या घरात फिरत असते आणि एक पॉझिटिव्ह एनर्जीचं वातावरण निर्माण होते. सो फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल. जर तुम्हाला माझा व्हिडिओ थोडासाही आवडला तर व्हिडिओला लाईक करा, फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा अँड चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा अशीच युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी. याशिवाय तुम्हाला यातली सर्वात जास्त टिप्स कोणती युजफुल वाटली तेही मला कमेंटद्वारे नक्की कळवा. चला तर भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.